राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही पक्षाची यात्रा आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही पहिल्यांदाच पाऊल महायुतीमध्ये उचललं गेलं की दादांच्या दौऱ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला महायुतीतील घटक पक्षाच्या त्या मतदारसंघातील नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत असतो. इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा पैकीचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही. आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात, मंत्री जातात, बैठका बोलवल्या जातात. पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही. तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता अशा पैकीचे निदर्शनं करणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. खरं तर शिंदे गटांनी पण फोटोवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजित पवार ज्यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, घटक पक्षांना सोबत घेणं अपेक्षित आहे, त्यांच्यात अशा अपेक्षा आहेत, आपल्याकडनं का होत नाही ते? कुठलं कसला फोटो? शिंदे गटांचे कसला फोटो कशावरचा? मुख्यमंत्र्यांचे फोटो नाही येत कशावरती? पक्षाचा कार्यक्रम आहे, मला एक काही कळू शकत नाही ना. तशा बद्दल आक्षेप घेण्याचा कोणाला काय अधिकार आहे? उद्या शिवसेनेचे जर काही अधिकृत कार्यक्रम असतील तर तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचाच फोटो असेल, तिथे अजितदादांचा फोटो असतं आम्हाला अभिप्रेतच नाही. त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीवरनं आमच्यामध्ये काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी त्या ठिकाणी करू नये. महायुतीने विशेष करून कालच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठक केलं होतो. पुढच्या 15-20 दिवसांमध्ये संबंध राज्यभर या तिन्ही नेत्यांचा दौरा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. हे जे काही दौरे आहेत, काही वेळेला देवेंद्रजी दौऱ्यावरती जातात, भारतीय जनता पक्षाचे नेते दौऱ्यावरती जातात, माननीय मुख्यमंत्री दौऱ्यावरती जातात. ज्यावेळेला त्या त्या पक्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला इतर पक्षांच्या नेत्यांचा फोटो किंवा त्यांना बोलवणं अभिप्रेत त्या ठिकाणी नाहीच आहे. त्यामुळे अशा पैकीचं केवळ स्थानिक राजकारणाच्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्वाला कोण देव देत असेल ते अत्यंत अयोग्य आहे. आढळराव पाटलांची अनुपस्थिती कालपासून बसलेत कार्यक्रमाला मुख्यमंत्री हा शब्द वगळला जातोय नाही, याच्याबद्दल कोणाच्या मनात काय नाही. खर तर फ्री वीज माफीवरून पुन्हा एकदा चर्चा होते. विलासरावांच्या काळामध्ये विलासरावांनी फ्री वीज माफी केली होती, मात्र त्यावेळेस पवार साहेबांनी त्याला विरोध केला होता असं पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात. नाही नाही, एक तर असं आहे की विलासराव नव्हते, सुशीलकुमार शिंदे साहेब असताना 2003 सालामध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पाच्यामध्ये वीज बिल म्हणजे वीज माफीचं त्यांनी घोषणा केली होती. 2004 सालामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांच्याऐवजी विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सरकारने ती वीज माफी देण्याची घोषणा होती ती मागे घेतली. आत्ता जो निर्णय घेतला आहे महायुतीच्या सरकारने, जो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्पात घोषित केला आहे, ज्याची अंमलबजावणी सुरू झाले, ते 3.5-7.5 HP शेतकऱ्यांच्या वीज पंपाला थकीत यापूर्वीची जी काही त्यांची बाकी होती त्याला पूर्णपणाने सरकारने माफी दिली आणि पुढची 5 वर्ष सलग शेतकऱ्यांना 7.5 HP मोटरचं मोफत त्या ठिकाणी वीज दिली जाणार आहे. ती 7 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. मला असं वाटतं की अशी क्रांतिकारी योजना आणल्यामुळे खरीपाचं त्याचबरोबर ती इतर पिकं घेणारा जो काही शेतकरी आहे म्हणजे बिगर पावसाच्या मोसमामध्ये त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अजितदादांनी उचललेला आहे. पवार साहेबांनी जो मागे निर्णय घेतला होता तोच आज अजित पवार पुढे घेऊन जातात, त्याच्यातून सुचवायचंही काय? कुठला निर्णय? नाही, तो निर्णय कधी यापूर्वी घेतला होता? वीज माफीचा निर्णय यापूर्वी कधी? एक मिनिट आहे का, आपण जरा कृपया करून माहिती घेऊन मला सांगावं की यापूर्वी अशा पैकीचा निर्णय कधी घेतला गेला आहे. आता वीज बिल शेतकऱ्यांचं अचिबात येणार नाही असा निर्णय यापूर्वी कधी झाला होता तेवढं जर काय मला कळलं तर मग मला उत्तर देत आहे. विलासराव देशमुखांच्या काळामध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे आपण म्हणतो अर्थसंकल्पात यांचं मी त्याच्यावरती खुलासा दिला आपल्याला की सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2003 सालामध्ये जो त्यावेळेला घोषणा करण्यात आली ती संबंध ग्राहकांच्या वीज बिल माफीची, आपण समजून घ्या फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. आणि त्या पद्धतीने ती निवडणुकीच्या अगोदर आसपास त्याला अर्थसंकल्प मांडला गेला. तदनंतर मुख्यमंत्री विलासरावजी आले, यामध्ये पवारसाहेब अजितदादा कुठे नव्हते, ते मंत्री होते जरूर पण सरकारचा तो निर्णय होता. आत्ता मात्र 14,000 कोटी रुपयाची
ती थकबाकी शेतकऱ्यांची वीज पंपाच्या अवतीमध्ये होती ती पूर्णपणाने त्या ठिकाणी माफ केलेली आहे आणि पुढची 5 वर्ष शेतीपंपासाठी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रदेश अध्यक्षांवर अंजली दामिनी यांनी अनेक आरोप केलेले आहेत. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलेले. मला या विषयावरची माहिती नसल्यामुळे ते त्या बाबतीमधला योग्य ते खुलासा त्यांच्या संपत्तीत वाढ काय होते मला या विषयावरती माहिती नसल्यामुळे मी त्या विषयावरती काही व्यक्तिगत करणार नाही. तशी जे आमदार आहेत ते खरं तर जिल्हा बँकेमुळे अडचणीमुळे मी अजित पवार सोबत आहे असलं काहीतरी वक्तव्य केलं. बिल्कुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत. कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने त्याला विचार असे आम्ही पण पवारसाहेबांचं गुणगान गातो कुठं आहे त्याच्यामध्ये काय आम्ही पवारसाहेबांना देवत मानतो पण आम्ही भूमिका घेतली आणि ती ठाम राहणार आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याचा महायुतीमध्ये सहभागी होण्याचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.